पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक व्हिडिओ संदेशही प्रसारित केला. भारताने केलेल्या आवाहनानंतर योग दिनानिमित्त 180 अधिक देशांनी एकत्र येणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारत के आह्वान पर दुनिया के 180 से ज्यादा देशों का एक साथ आना ऐतिहासिक है, अभूतपूर्व है. आप सबको याद होगा 2014 में जब यूएन जनरल असेंबली में योग दिवस का प्रस्ताव आया तो रिकॉर्ड देशों ने इसे समर्थन दिया था. तब से लेकर आज तक अंतर्राष्ट्रीय योग दिवस के जरिए योग एक वैश्विक आंदोलन बन गया है, ग्लोबल स्पिरिट बन गया है. योगाचा विस्तार म्हणजेच वसुधैव कुटुंबकम भावनेचा विस्तार असल्याचं ते म्हणाले. म्हणूनच G20 भारतीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुख्य संकल्पना एक वसुंधरा एक कुटुंब एक भविष्य असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देश दुनिया के करोडो लोगों का इतने सहज स्वरूप में शामिल होना योग के प्रसार और प्रसिद्धि को उसके महात्म्य को उजागर करता है. योग का ये प्रसार उस विचार का विस्तार है जो पूरे संसार को एक परिवार के रूप में समाहित करता है. योग के विस्तार का अर्थ है वसुधैव कुटुंबकम की भावना का विस्तार. योगक्रिया आपल्याला अंतःदृष्टी प्रदान करत असल्याचं त्यांनी सांगितलं. योगाच्या माध्यमातून अनेक प्रतिबंध आणि प्रतिरोध दूर केले जाऊ शकतात असंही ते म्हणाले. यावर्षी ओशन रिंग ऑफ योगा या उपक्रमानं आंतरराष्ट्रीय योग दिवसाला आणखी आकर्षक बनवल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. हा उपक्रम योगाचा विचार आणि सागराचा विस्तार यांच्या परस्पर संबंधांवर आधारित आहे असं पंतप्रधान म्हणाले.